अगेन सो स्वागत है. ये कुठे चाललो आपण रिया? आपण लेकला. आपण एका लेकला. ये एक्साइटेड आहे का तू? तर त्याच नाव आहे बीच. तिकडे आम्ही चाललो. बीच नाहीये का? लेक आहे. लेक का? बीच का नाही. अरे लेक आहे तो. लेक आहे तिकडे. आपण मस्त पैकी तिकडे छान जेवण करणार, एन्जॉय करणार, खेळणार मस्त. ओ तू लेक आहे का? ते बीच असत. जिकडे सँड कॅस्टल बनवायचं तिकडे बीच असत. ओके, तुझे फ्रेंड पण भेटणार. अरे वा वा, मजा येईल अशी. आज फुल डे मजा करणार आहे. मस्त आम्ही जेवणाचं पण घेऊन चाललोय आणि सगळ्यांनी वेगवेगळं डिवाइड करून घेतलं की कोण काय आणणार कोण काय आणणार म्हणून. तसं आम्ही मग घेऊन चाललोय आणि आज फुल डे तिकडे एन्जॉय करणार. म्हणजे इवन चहा, स्वीट, सगळं प्रॉपर केलंय आम्ही प्लॅन आणि तसं निघालोय आता. ये भेटूच मग आपण लवकर तिकडे. हो ना, निघायचं आता. अरे चलो चलो. ये कसं रे? ये पोहोचलो. झाली झोप तुझी? मस्त झोपली होती तू, माहिती का? चला मग आता जाऊया. कुठे चालली आता? काय करायचं? जेवायचं. भूक लागली? काय बनवले? कुठे चाललो आपण? आता आपण जिकडे जागा सांभाळून ठेवली ना तिकडे चाललो. आता सगळं आपला सामान तिकडे ना. फुल तयारी. ज्यांनी बनवले त्यांना पण घेऊया. काय चाललंय? भारी वाटत आहे एकदम. मिस करी आली एकदम. रिया शांत बसली. काय काय लागले? A few moments later. रिया कसं वाटतंय पावसात? कसं वाटतंय? हाय, अचानक पाऊस सुरू झाला आहे ना. किती ओलं झालो ना आपण?
इकडे थांबलेत सगळे. पाऊस आहे तिकडे. किती पाऊस आला ना रिया? कुठे बसली तू? झाडाच्या खाली. झाडाच्या खाली बसलय. कोणी कापड धरून बसलय, कोणी कापड धरून उभं राहिलंय. तर मग देवा लवकर थांबू दे पाऊस. मला काय खेळता येईल माहितीये? बॅडमिंटन. बॅडमिंटन खेळायचं. थांबले सगळे समोर. आपण इकडे बसलोय ना. दिसताय तुम्ही पण? दिसताय. तुला प्यायचं? प्युअर चहा. दोन रुपये. दोन रुपये. दोन रुपये. दोन डॉलर. हे बघ अशी अशी पाहिजे. अशी अशी नाही तुझी. अशी आणि स्ट्रेट. अशी स्ट्रेट. वॉटर मिळले. काय नुसते खाताय काहीतरी. कोण बाकी आहे? आता आम्ही घरी आलो. मस्त आता वडेपाव करते मी. तिकडे काही जास्त शूट नाही करता आलं कारण की अचानकच पाऊस आला आणि गारा वगैरे पडायला लागले. खूप फजिती झाली. म्हणजे यांचे जेवण झालेले, माणसांची सगळे जेवण झालेले, पण आम्ही लेडीज सगळ्या बाकी होतो. आणि खूप जोरात पाऊस आणि काहीच शेड वगैरे तिकडे नव्हतं. इतकी फजिती. बाप रे. पण मजा पण आली. मजा पण आली. आणि तिकडे फक्त यांचंच ते होतं. ते थोडंफार आम्ही शेड म्हणून घेतलं आणि हे सगळे जेंट्स लोक सगळे पकडून उभे राहिले आणि आम्ही लेडीज लोकांनी असं ताट धरून जेवण केलं. लिटरली पाणी टपटप ताटात पडत होत. पण तसंच जेवलो आणि भूक पण लागलेली होती त्यामुळे आम्ही खात होतो. कस तरी ठीक आहे, चालतंय. मिसळ मध्ये वरून पाणी आणत होत. गुलाबजाम मध्ये पण झालं. गुलाबजामच्या पण पाकात पूर्ण पाणी जात होत. आम्ही आलो म्हणजे थोडासा चहा घेतला. तिकडे पण आम्ही नंतर चहा घेतला पण तरी घरी आल्यावर परत ते चहा घ्यावाच वाटतो म्हणून थोडा चहा घेतला. आणि मग आता काय बनवायचं म्हणून आम्ही आता वडेपाव बनवतोय. या सगळे वडेपाव खायला मजा आली. पण ओव्हरऑल मस्त ट्रीट झाली. नंतर थोडं ऊन पडलं मग बरं वाटलं परत. छान आहे. छोटे छोटे मजा आली. पण रिया तर खूप थकली बिचारी. बसली एकदम डाऊन झाली है ना रिया? रिया तर पसारा. काय करते रिया? रिया खूप खेळली. थकली आता. चालेल कर तू तुझ. बघ मी आलो इकडे. तुला काय म्हणायचं होत? किती खेळली ना तू त्याच्यासोबत. मजा आली ना तुला? पण आमची दोघांची भांडणच झाले. मी आणि माझा फ्रेंड. भांडण झाले कशामुळे? का भांडण झाले तुझे? काय झालं? बॅग पिंक मला पण पाहिजे होते. पिंक बॅग मला पण पाहिजे होती. पिंक बॅग त्याला पण पाहिजे. फ्रेंडला पण पाहिजे. अच्छा, त्यामुळे भांडण झाले. मग तू कधी कधी देऊन टाकायचे का? असं नाही करायचं. मग तू पण म्हणशील मला पण हे पाहिजे. असं नाही करायचं. शेअर करायचं. मग त्याला सांगायचं ठीक आहे मी दुसरी घेतोय. असं सांगायचं. इकडे मेन म्हणजे वेदरचं काही माहित नसतं. कधी पाऊस कधी थंडी. दाखवतं वेदरचं ऍक्च्युली इकडे. पण आता आपण तिकडे गेलेलो ना, तिकडचं काही माहिती नव्हतं. कॅलगरीचं तर वेदर पाहिलं होतं आपण. माहिती होतं पण कॅलगरी पासून एक तासावर होतं. एक तास पुढे. तिकडे नेटवर्क नसल्यामुळे तिकडचं आम्हाला काहीच बघता आलं नाही की पाऊस पडणार आहे. तिकडे रेंज तर अजिबात नव्हतं. असं नॉर्मल पाऊस नाही वाटलं की थोडाच पडेल. पण एवढा धो धो धो. बापरे. नंतर त्या छोट्या छोट्या गारा पण पडल्या.
पण मजा आली ओव्हरऑल, म्हणजे असं पडलं पण मजा आली. ठीक आहे, आमचंच जेवण बाकी होते पण ऍटलीस्ट वाढून आम्ही त्या खाली शेडचा तरी जेवत बसलो. चला आता गरम गरम वडे निघताय, मला धावलं जात नाही. मी घेऊ आता, चालेल. एंड कर मग व्लॉग मोनिका. सॉरी आज काही जास्त झालं नाही. आज तिकडे तेच पाऊस पडला, मग परत आपण तेच गोंधळात सगळं आवरायला लागलो, कारण सगळ्या पिशव्यांमध्ये सगळं पाणीच पाणी. अरे बापरे, म्हणजे त्यामुळे नंतर मग ते मोबाईल वगैरे आणि मुलं पण थोडेसे चिडचिड करायला लागले की काय हे ओलं होतंय. रियाचं पण चिडचिड व्हायला लागली, हे ओलं होतंय ते. म्हणून मग जास्त शूट नाही करता आला. थांब, रियाला काहीतरी सांगायचं. ओके, तीच एंड करेल ब्लॉग. हा ना, नेट चालूच नव्हता दाखवायला, आम्ही कसं फिरतोय काहीच करता आलं नाही. मजा आली का पण तुला? मला मजा आली. हा ना, मग आता ब्लॉग एंड करूया का आपण? ब्लॉग एंड पहिले आपण काय म्हणतो ते म्हणून. हा म्हण ना मग. आजच्या ब्लॉग मध्ये देवच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिटल सिंगर रिया. तू तर एकदम डाऊन झाली रे. चालेल चालेल, आता लवकर झोपा, मस्त वडापाव खा आणि झोप. ओके, हा तू बघ टीव्ही बघ आता तुझा.